आता पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 72 महत्वाच्या बातम्या. पुण्याच्या इंदापुरात आजपासून अंकिता पाटील ठाकरेची जनसंवाद यात्रा. हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी लेक अंकिता मैदानात. इंदापूरच्या व्याहाळी गावातून यात्रेला सुरुवात. शिर्डीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या प्रचाराच्या मैदानात. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात मतदारसंघात युवा संवाद यात्रा. सर्व गावांमध्ये तरुणांशी साधणार संवाद. तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारेंचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश. शरद पवार आणि जयंत पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या पक्ष कार्यालयात प्रवेश. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का. बवियाचे नेते राजीव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. संध्याकाळी फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आते भाऊ. सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. नाना पटोलेंना भेटून करमाळा मतदारसंघाची मागणी करणार. काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांची माहिती. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अजित पवार गट आणि भाजपा संघर्ष वाढला. दरम्यान भाजपला जागा सुटली नाही तर वेगळा निर्णय घेणार. विश्वजित गायकवाड यांचा इशारा. बुलढाणा विधानसभेतून लढण्याविषयी कोर कमिटीशी चर्चा झाल्यावर निर्णय घेणार. उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केली. रविकांत तुपकर यांचं विधान. प्रहार संघटनेकडून सोलापूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघाची मागणी. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून प्रहार संघटना 288 उमेदवार देण्याच्या तयारीत. शहादा तळोदा मतदारसंघात पुन्हा भाजपचे आमदार निवडून येणार. आमदार राजेश पाडवी यांचा विश्वास. सोलापुरात विधानसभेच्या 11 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती. वंचितकडून निवडणूक लढवण्यासाठी 47 उमेदवार इच्छुक. मुरबाड विधानसभेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा. मात्र मुरबाडचे आमदार किसन कथोरे गैरहजर. पाटील आणि कथोरेंमधील विरोध कायम. भुजबळ आणि कांदे वादाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात बॅनर वॉर. बॅनर वॉर मधून मी छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचा सुहास कांदे यांचा इशारा. 30 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मुक्तीभूमीत जरांगे यांचं स्वागत. दौऱ्यानिमित्त त्यांना नाशिकमधील विकास दिसेल. जरांगे पाटलांच्या येवला दौऱ्यावरून छगन भुजबळांची टीका. मनोज जरांगेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील गोदावरीच्या पुलावर असलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकास भेट. अभिवादन करत पुष्पहार अर्पण. राजरत्न आंबेडकर यांचीही उपस्थिती. बीडच्या परळी मतदारसंघात शरद पवार गटाकडून मंत्री धनंजय मुंडेंना घेरण्याची तयारी. राजाभाऊ फड यांच्या संपर्क कार्यालयाचं फौजिया खान यांच्याकडून उद्घाटन. भाषणात फौजिया खान यांच्याकडून धनंजय मुंडेंवर टीका. नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा. कार्यक्रमाला महिलांची प्रचंड गर्दी. लाडकी बहीण योजनेवर देशमुख बंधूंची टीका. लाडकी बहीण योजने सुरू झाल्यानंतर महागाई किती वाढली याचा धीरज देशमुखांनी वाचला पाढा. येवल्यातील मुक्तीभूमीवर जात मंत्री छगन भुजबळांकडून अभिवादन. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन. छत्रपती संभाजीनगरच्या जामगावमध्ये मनोज जरांगेंच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात हा पुतळा उभारण्यात आला. अकोल्यात राजरत्न आंबेडकरांच्या नावाचा स्वागत मंडप काही अज्ञातांनी तोडला. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी कार्यकर्ते दाखल.